सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील टाकेवाडी आंधळी या गावानं प्रथम विजेतेपद पटकावलंय. पाणी फाउंडेशनच्या वतीनं 75 लाख रुपये तर राज्य सरकारच्या वतीनं 25 लाख रुपयांचा पुरस्कार या गावानं पटकावलाय. तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा आणि सातारा जिल्ह्यातील भांडवली या गावांना द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आलाय. तर नागपूरमधील उमटा आणि बीडमधील आनंदवाडी ही गावं तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये पार पडलेल्या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणी फाउंडेशनचे प्रमुख सिने अभिनेते आमिर खान यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यातील 75 तालुक्यातील 4000 अधिक गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. राज्यातील लाखो गावकऱ्यांनी केवळ 45 दिवसात 1000 कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण केली. पाण्याच्या प्रश्नात कुणीही राजकारण आणणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. इतके वर्ष जर आपण प्रयत्न करतो आहोत तर मग जलसंधारणाचं काम या ठिकाणी का झालं नाही. खरं म्हणजे याचा दोष कोणाचा आहे? हा या महाराष्ट्रातल्या नागरिकांचा नाही आहे. हा दोष कोणाचा आहे? आपल्याला माहिती आहे, एकेकाळी आपण नारा दिला होता पाणी अडवा पाणी जिरवा. पण गावागावामध्ये आपण इतके गट तट पक्ष जात धर्म तयार केले, पाणी अडवा पाणी जिरवा विसरलो, एकमेकांना अडवान एकमेकांची जिरवा करत राहिलो आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जलसंधारण झालं नाही. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे आणि आमिरजी, जिथे पाणी आहे तिथे सगळ्यांचा पक्ष एक आहे. आणि आज या मंचावरच्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि सगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांच्या साक्षीनं मी आपल्याला महाराष्ट्राच्या वतीनं वचन देतो, वॉटर कपमध्ये जलसंधारणामध्ये पाण्याच्या मोहिमेमध्ये आम्ही कोणीही राजकारण आणणार नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी काहीही झालं तरी वॉटर कप आपण घेतला पाहिजे. इस सपने को सच करना सिर्फ सरकार का काम नहीं है या किसी एनजीओज या उद्योगपतियों का काम नहीं है. ये सपना तभी सच होगा जब हम सब इसमें जुड़ेंगे. गांवकरी, शहरवासी, डॉक्टर, इंजीनियर, लॉयर, हमारा जो ये सपना है वो धीरे धीरे हमें सच होता नजर आ रहा है. पूरा नहीं हुआ है अभी तक, लेकिन शुरुआत अच्छी हुई है. एक जनसागर बनना शुरू हुआ है और जैसे जैसे ये जनसागर बढ़ेगा वैसे वैसे ये सपना सच होता हुआ हमें नजर आएगा, उभरता हुआ नजर आएगा. आमिर खान ना सांगना है कि आम्ही प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचा शिक्का असणारे कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येकाला बोलताना आमच्या नेत्यांची नावं घेतल्याशिवाय आमची भाषणं पूर्ण होत नाही. तसं तुमच्यावर आजही कुणाचा शिक्का नाही आहे. आजही तुम्ही जे काम करताय, तुम्ही हे काम असंच करत चला, महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल. फक्त कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर कधी जाऊ नका. एकदा जर तुम्ही, मी एका पक्षाचा कार्यकर्ता आहे तरी देखील मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जाऊ नका. ही सगळी जी जनता तुम्हाला आज प्रतिसाद देते, तुम्ही जे काही आव्हान करता त्या आव्हानाला प्रतिसाद देते, त्याचं मुळात कारणच एक आहे की तुमच्यावर कुणाचा शिक्का नाही आहे.